तुम्हाला वर चढून दाखवतो मी केवढी घाण्याचे जमा झाले ते. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती एका नवीन व्हिडिओ सोबत अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला आता आपल्या चॅनेलवरती गावाकडच्या गोष्टी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत. त्यातलाच हा एक व्हिडिओ असणार आहे. आज तारीख आहे 22 मे 2021, म्हणजेच जवळजवळ अर्धा ते पाऊण महिना मे महिना संपत आलाय आणि पावसाचे दिवस सुद्धा जवळ आले आहेत. यावर्षी पावसाचं आगमन देखील लवकर होणार आहे असा अंदाज आहे. त्यामुळे आपली पावसाळ्यापूर्वीची काही कामं आहेत ती करण्यासाठी आज आपण शेतावर जाणार आहोत, म्हणजे जुन्या घरी. तिथेच आपली शेतं वगैरे आहेत आणि तिथेच काय काय आता कामं बाकी आहेत ती आज आपण करणार आहोत. सगळीकडे सर्व लोकांची धावपळ लगबग चालू आहे, कारण पाऊस वगैरे जर आला तर नक्कीच काही गोष्टींचं नुकसान देखील होतं. त्याच्यासाठी लोकांची लगबग देखील सुरू आहे. तर आपण जाऊया आता जुन्या घरी आणि बघूया काय काय कामं बाकी आहेत. तुम्ही बाबांना बघू शकता, बाबांना घाईच असते खूप काम करण्याची. ते अगोदरच इथे येऊन पोचल्यात. मित्रांनो, आता जे वादळ आलं होतं त्याच्यामध्ये हे मोठं जवळजवळ 60-70 वर्षापूर्वीचं वडाचं झाड देखील इथे पडलेलं आहे. तुम्ही याचा अंदाज लावू शकता किती मोठ्यानं वादळ आलं असेल ते. मित्रांनो, ही आपली पडवी आहे आणि याच्यामध्ये आपलं सर्व सामान ठेवलेलं आहे, म्हणजे शेतीसाठी लागणारं अवजार वगैरे याच्यामध्ये आहेत. आणि याच्यावरची जी पत्र आहेत त्याच्यावरती आता भरपूर म्हणजे मोठ्या प्रमाणात पालापाचोळा आणि घाण देखील आहे, ती आता आपल्याला अगोदर साफ करायची आहे. बाबांनी काल अर्धं साफ करून ठेवलं होतं आणि अर्धी या बाजूचा अर्धा बाकी होता. आता आज ते वरती चढत. एवढी घाण होती वर, एवढी काल अर्धी अर्ध्या बाजूची काढून ठेवले बाबांनी, तर अर्धी अजून काढायची बाकी आहे. हे बघा, अर्धे पत्रे साफ करून झालेले आहे, आता इकडचे बाकी आहेत. आताच पाऊस पडून गेल्यामुळे किती चिखल झालंय बघा. आणि याच्यामुळे काय होतं, मच्छर सुद्धा याच्यामध्ये खूप होतात, त्यामुळे हे काढणं गरजेचं आहे. बाबा तिकडे पत्रा साफ करतात, तोपर्यंत तुम्हाला दाखवतो. इथे वादल्यामुळे किती मिश्रण झाले लोकांचं. ते काही लोकांची घरांची कवलं उडालीत, पत्रे उडालेत, तर काहींची झाडं देखील पडली आहेत. इथे बघू शकता तुम्ही मोठ्या प्रमाणात आपल्या सर्व तुरीची झाडं आहेत ती सर्व या ठिकाणी पडून गेली आहेत. आता हे आपण जेव्हा भात पेरायला येऊ, आता सध्या वेळ नाही आहे, त्याच्यामुळे भात पेरायला जेव्हा येऊ तेव्हा आपण सर्व काढून फेकून देणार आहोत. बघा, तुम्ही बघू शकता सर्वच्या सर्व तुरींची झाडं ही पडलेली आहेत. ज्या फांद्या आहेत तोडलेल्या बाबांनी, ते आपल्याला तर तिकडे ठेवायचे आहेत. मित्रांनो, हा आता इथे मंडप केलेला आहे, याच्यामध्ये आपल्याला याच्या चारही बाजूला आपल्याला एक जाळं लावायचं आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला वाफे करायचे आहेत. बघा, हा मित्रांनो आपल्याला चारही बाजूने लावायचा आहे. आपल्या रूम मधील भैया सुद्धा आपल्या जोडीला मदतीला आला आहे. जाओ जल्दी लेके आओ. मित्रांनो, आपण चारही बाजूला मंडपाचे असा जाळा टाकून घेतलाय,
कारण पुरेल किंवा नाही हा प्रश्न पडला होता, कारण गेल्या वर्षीचा मंडप छोटा होता आणि हा मंडप थोडा मोठा आहे, पण झाले व्यवस्थित पुरेल हा। आता याला आपण बांधून घेऊया। मित्रांनो, बऱ्यापैकी आपलं जाळं बांधून झालेलं आहे। आता थोडा एका बाजूला फक्त इथला बाकी आहे, ते झाल्यानंतर मग आपण इथे पडलेला पाळापाचोळा आणि दगड हे सगळं हे सर्व साफ करणार आहोत। त्याच्या अगोदर आपण चहा पिऊन घेऊया मस्त। शेतावर आल्यानंतर असं चहा पिण्याची मजाच काही वेगळी असते। मित्रांनो, असं आपलं जाळं हे बांधून झालेलं आहे आणि आपल्याला इथे भाजी पेरायची आहे आणि वर याच्यापेक्षा जो लहान जाळा येतो म्हणजे लहान गाळ्याचा जाळा असतो तो आपण उद्या सकाळी किंवा उद्या संध्याकाळी येऊन आपण बांधू। तर मित्रांनो, राहिलेलं बाकीचं काम आपण आता उद्या करूया, कारण आता बराच उशीर झालाय। उद्या सकाळी किंवा संध्याकाळी जसा आपल्याला वेळ भेटेल तसा येऊन आपण भाजी वगैरे आपण पेरू। तर मित्रांनो, आता वाजले 4:30 आणि काल आपलं जे अर्धवट काम बाकी होतं ते आपण आज करायला चाललोय आणि आज आपल्या जोडीला आहेत दक्ष आणि चिनू। हा दक्ष आहे आणि इथे चिनू आणि गौरव, हे दोघे काल मामाच्या घरी गेले होते तर आज सकाळीच आले। ते बोलायला लागले की आम्ही पण येतो शेतावर आणि लहान मुलांना असं शेतावर वगैरे जायचं असलं तर खूपच मजा येत असते, तर आपण त्यांना घेऊन सुद्धा आज शेतावर चाललो। आता ही राखाडी आहे म्हणजे राख चुलीमधली, ती आपण अशी टाकून घेऊया। हे एक प्रकारे कीटकनाशक काम सुद्धा करते। अगोदर आपल्याला टाकायची आहे
मित्रांनो हे आहे बियाणं आणि याला आम्ही देठ म्हणतो, म्हणजे आमच्या भाषेमध्ये याला देठ म्हणतो आणि याला माठ सुद्धा म्हणतात। तर हे बियाणं आपल्याला आता टाकायचं आहे। वाफा आपल्याला आता पूर्ण भरून घ्यायचं आहे पाण्याने आणि मग त्याच्यावर पेंडा टाकून हा पूर्ण असा पॅक करून घ्यायचा। जे आले आहेत त्याच्यामध्ये आपण ज्या फळभाज्या आहेत त्याचे बी लावू, त्याच्यामध्ये काकडी, अजून आपल्याकडे कारल्याचं बी आहे, अजून दोडक्याचं बी आहे, दुधी पोकळ्याचं बी आहे, ते आपण इथे आल्यांमध्ये असं लावून घेऊया। लाव मग त्याचे दोन ठिकाणी आहेत बाकी। थांब 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 मी आलो, थांब हे बघ याच्यात लाव आणि याच्यात लाव। हा त्या घे, हा त्या घे, चार चार लावले तरी चालते। आणि माती माती टाकायची नंतर लावल्यावर अशी बघ, अशी अशी, हा थोडीच, बस बस बस, चहाची सोय झालेली आहे। भाऊ घेऊन आले चहा। ग्लास आणले, चहा पण याचे सारखं काल आहे बघ, ब्लॅक टी आणि आमचा काल दादा गरम आहे। चाचू काय मला बाटा बाटा पाहिजे। मित्रांनो फायनली आपले वाफे आणि आळ्या सुद्धा लावून झालेल्या आहेत आणि मंडप सुद्धा पूर्णपणे पॅक झालेला आहे। आता याच्यामध्ये कोंबड्या किंवा चिमण्या आणि दुसरी पाखरं याच्यामध्ये जाणार नाहीत, पूर्णपणे आपण जाळा लावून घेतलंय आणि हा व्हिडिओ इथेच संपवतोय। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। चला मग पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय, बाय।